मित्रांनो, आपलं महाराष्ट्र राज्य हे देशातलं अतिशय संपन्न आणि विकसित राज्य म्हणून ओळखलं जातं. आपल्या राज्याला उज्ज्वल अशी परंपरा लाभलेली आहे. त्यामध्ये आपला राज्याचा इतिहास असेल, भूगोल असेल, आर्थिक स्थिती असेल, प्रत्येक गोष्टीत आपलं महाराष्ट्र राज्य हे इतर राज्यांपेक्षा अग्रेसर राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राचं नाव घेतलं तर सगळ्यात अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होतो. त्याचबरोबर आपल्या देशाची राजधानी, आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचा उल्लेख केला जातो. आपल्या महाराष्ट्राच्या राज्याच्या विकासामध्ये खास करून ज्यांचं योगदान आहे ते म्हणजे आपले शेतकरी असतील, आपलं नेतृत्व असेल, आपले लेखक असतील, आपले शाहीर असतील, गायक असतील, सगळ्यांचाच मोलाचा वाटा राहिला. आपल्या या राज्यामध्ये आपले शेतकरी जे सोनं पिकवतात त्यासाठी आपल्या राज्यात ज्या प्रमुख नद्या आपल्या राज्यात वाहतात त्या तापी असेल, कृष्णा असेल, गोदावरी असेल, आपल्या महाराष्ट्राचा जो प्रमुख पर्वत आहे त्याच्यामध्ये सह्याद्री याचा महत्त्वाचा वाटा आपल्याला दिसून येतो. तर अशा या महाराष्ट्र राज्याची महती अनेक कवींनी, लेखकांनी आपल्या लेखनामध्ये गायलेली आपल्याला दिसते. आपल्या महाराष्ट्रात जे शाहीर गायक जे होऊन गेलेले त्यामध्ये लेखक अण्णाभाऊ साठे यांनी अनेक शाहिरी लिहिलेली आहे. अण्णाभाऊ साठे यांची एक कविता आपल्या इयत्ता 9वीच्या पुस्तकात, मराठीच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्रावरून ताक ओवाडून काया या कवितेत ते आपल्या महाराष्ट्राची महती गायताना दिसतात. त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत.